नमस्कार, मी वर्षा एमके यांच्या वेगवान घडामोडींमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान. हवाई दलाचं AN-32 हे विमान 3 जून रोजी बेपत्ता झालं होतं. या घटनेला आठवडा उलटूनही याचा शोध लागला नव्हता. भारतीय वायुसेना या विमानाच्या शोधासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे, पण विमानाशी काही संपर्क होत नव्हता. आता या संदर्भातील महत्वाची बातमी समोर येते. अरुणाचलच्या लिपो येथे AN-32 विमानाचे अवशेष सापडल्याची माहिती मिळते. यामध्ये 13 प्रवासी दगावल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते. मात्र याचा पायलट हे मृत झाले असल्याची अधिकृत माहिती मिळाली. पत्रकार प्रशांत कनोजिया यांच्या अटकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशच्या योगी सरकारला फटकारला आहे. प्रशांत कनोजिया यांची तातडीने सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात ट्विट केल्याप्रकरणी पोलिसांनी पत्रकार प्रशांत कनोजिया यांना अटक केली होती. प्रशांत कनोजिया यांच्या अटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. पश्चिम बंगालचा वारंवार अपमान केला जातोय. जर तुम्हाला बंगाल आणि बंगालची संस्कृती वाचवायची असेल तर सर्वांनी एकत्र यायला हवे, कारण बंगालला गुजरात बनवण्याचा डाव आखण्यात आला आहे, असा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराने कळस गाठला असून कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यात ममता बॅनर्जींचे सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या नेतृत्वातील पश्चिम बंगाल राज्य सरकार केंद्राने बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. काँग्रेस राजकीय दृष्ट्या देशात कमकुवत होत असून मुस्लिमांना त्यांच्यातर्फे कोणताच फायदा होत नाही. अशा वेळी मुस्लिमांनी आपले मत कुठे चालले आहे याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला MIMचे खासदार असउद्दीन ओवेसी यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता काँग्रेस तितकी मजबूत राहिलेली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्याकांना काँग्रेस आणि अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांना सोडायचे नाही. धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करा असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. सरकारी जामीन हडपल्या प्रकरणी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगणार आहे. प्रकाश मेहता प्रकरणामध्ये सरकारला घेरण्याची रणनीती आखताना आता विरोधी पक्ष नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजप प्रदेश समितीची काल रविवारी दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस राष्ट्रवादीची वोट बँक फोडून भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढवण्याचा कानमंत्र अमित शहा यांनी प्रदेश भाजपाला दिला आहे. तसेच अमित शहा यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशासोबत मतांच्या टक्केवारीबाबत काही महत्वपूर्ण निरीक्षणही नोंदवली. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवताना घाबरून काम करू नका, तर स्वतःला पंतप्रधान समजून काम करा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सचिवांना सांगितलं आहे. यावेळी सरकारचे विजन मोदींनी त्यांच्या समोर मांडलं. तसेच ते विजन पूर्णत्वास नेण्यासाठी बिनधास्त काम करा, सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा भरोसाही मोदींनी सचिवांना दिला आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाला देशात सुरुवात झाली आणि आता 17 लोकसभेसाठी भाजपा खासदार डॉक्टर वीरेंद्र कुमार खटीक यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली. वीरेंद्र कुमार हे मध्य प्रदेश मधील टिकमगडचे खासदार आहेत. आता ते सर्व खासदारांना शपथ देतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून मुहूर्त ठरला असल्याची सूत्रांची माहिती. 14 जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची चर्चा आहे.
मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. याआधी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचंही सांगितलं. राज्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती असून आजपर्यंत राज्यात 6236 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई असल्याने राज्य सरकारने सुरू केलेल्या चारा छावण्यांमध्ये 11,01,515 जनावरे दाखल झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली. लोणावळ्यातील नामांकित स्ट्रीट हॉटेलमध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पर्यटनासाठी आलेल्या दोन पर्यटकांच्या मौल्यवान वस्तूंवर चोरट्यांनी हात साफ करून पोबारा केला. मध्यरात्रीच्या सुमारास जेवण करून जन्नानी कुटुंबीय झोपलेले असताना चोरट्यांनी खिडकीतून आतमध्ये प्रवेश करत महागडे मोबाईल, रोख रक्कम तसेच जन्नानी यांचे महत्वाचे कागदपत्र चोरून पोबारा केला. बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक पदं रिक्त आहेत पण भरली जात नाही. पण आमचं सरकार आल्यावर सर्व रिक्त जागा भरून काढणार आहे असं आश्वासन राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ते मुंबईमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत पण आपण निकालावर जास्त विचार न करता विधानसभेत पक्षाला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याचा विचार करायला हवा असंही पवार म्हणाले. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरला कामगार नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी मंगळवारी येथे SIT विशेष पथकाने अटक केली. पानसरे हत्या प्रकरणातील अटक करण्यात आलेला तो 9वा आरोपी आहे. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता 18 जून पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोची महत्वाकांक्षी चंद्रयान 2 मोहिमेची चाचणी अखेरच्या टप्प्यात आली असून तमिळनाडूच्या महेंद्रगिरी आणि बंगळुरूच्या प्यालालू येथे ही चाचणी सुरू आहे. येत्या 9 जुलै पासून या मोहिमेचे लॉन्चिंग करण्याचा इस्रोचा मानस आहे. इस्रोच्या वेळापत्रकानुसार या मोहिमेवर जाणारे अंतराळ यान हे 19 जून रोजी बंगळुरू येथून रवाना होईल. त्यानंतर ते 20 किंवा 21 जूनला श्रीहरिकोटा येथे प्रक्षेपण केंद्रावर पोहोचेल. भारतीय रेल्वे हे प्रवाशांना सुविधा आणि स्टेशनांचे आधुनिकीकरण करण्यावर अधिक भर देते. यासोबतच देशातील सर्व रेल्वे स्टेशनवर वायफाय सेवा देण्यात येते. तसेच A1 कॅटेगरीतील रेल्वे स्टेशन 100 दिवसांमध्ये आधुनिक करण्याचा देखील मोदी सरकारचा अजेंडा आहे. लोखंडवाला यासारखे चित्रपट बनवण्यात हातखंडा असलेला निर्माता दिग्दर्शक संजय गुप्ता लवकरच एक नवीन चित्रपट घेऊन येणार आहे. गँगस्टर असणारे चित्रपट बनवण्यासाठी संजय गुप्ता प्रसिद्ध आहेत. हा नवीन चित्रपटही गँगस्टर थीमवरच आधारित असून यामध्ये बॉलिवूडचे 2 सुप्रसिद्ध कलाकार एकत्र येणार आहेत. कलाविश्वास फक्त आणि फक्त चाहते हे मनोरंजनाच्याच प्रतीक्षेत असतात असं नाही. या अनोख्या दुनियेमध्ये कलाकार आणि चाहत्यांमध्ये एक वेगळं नातं असतं जे अनेकदा सर्वतोपरी महत्वाचं ठरतं. चाहत्यांसोबतचं असंच एक नातं जपणाऱ्या एका अभिनेत्रीच्या आयुष्यामध्ये एका नव्या पाहुण्याचं म्हणजेच एका पाहुणीचं आगमन झालं आहे ज्याविषयी तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक माहिती. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात दमदार शतक ठोकणाऱ्या शिखर धवनला दुखापतीने ग्रासलं असून दुखापतीमुळे त्याला वर्ल्ड कपला मुकावं लागणार आहे. शिखर धवनला किमान 3 आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला असून फॉर्मात असलेला धवन संघाबाहेर गेल्याने टीम इंडियाला मोठा हादरा बसलाय. पहिल्या 6 फलंदाजांमध्ये असलेला समतोल कायम ठेवण्यासाठी डावखुऱ्या फलंदाजांच्या जागी डावखुरा फलंदाज म्हणून सध्या ऋषभ पंत हा चांगला पर्याय भारताकडे उपलब्ध आहे अशी चर्चा रंगू लागली.
तास वेगवान घडामोडींमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तव.